नंबर एक, कोणांची मापे 30 अंश, 60 अंश, 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. काटकोन त्रिकोणाचे लघुकोण 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते व 60 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये कोण L 30 अंश, कोण N 60 अंश आणि कोण M 90 अंश मापाचा आहे. 30 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे बाजू MN. मग ही बाजू कर्णाच्या म्हणजे LNच्या किती असते? 1/2 निम्मी असते. म्हणून 30 अंश कोणासमोरील बाजू MN बरोबर 1/2 × LN. LN हा कर्ण, MN ही 30 कोणासमोरील बाजू. तसंच 60 कोणासमोरील बाजू ही LM कर्णाच्या म्हणजे LNच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणून 60 कोणासमोरील बाजू इथे आहे LM, बाजू LM बरोबर वर्गमुळात 3/2 × LN. दुसरा गुणधर्म आहे कोणांची मापे 45 अंश, 45 अंश व 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. काटकोन त्रिकोणाचे लघुकोण 45 अंश व 45 अंश मापाचे असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या 1/√2 पट असते. इथे त्रिकोण ZXY हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये कोण झेड हा 45 अंश मापाचा आहे, तसंच कोण वाय हा 45 अंश मापाचा आहे, कोण एक्स हा 90 अंश मापाचा आहे. 45 कोणासमोरील बाजू, आता इथे दोन बाजू आहे 45 अंश कोणासमोरील, एक्स वाय आणि झेड एक्स. मग समजा आपण एक्स वायचा विचार केला, बाजू एक्स वायची लांबी ही कर्णाच्या म्हणजे इथे कर्ण आहे झेड वाय याच्या 1/√2 पट. म्हणून 45 अंश कोणासमोरील बाजू एक्स वाय बरोबर 1/√2 × ZY. तसंच बाजू एक्स झेडच्या बाबतीत, कारण ही सुद्धा 45 अंश कोणासमोरील बाजू आहे, म्हणून ती बाजूसुद्धा कर्णाच्या 1/√2 पट. कर्ण आहे इथे झेड वाय, म्हणून बाजू एक्स झेड बरोबर 1/√2 × ZY.